देशातील प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यांसह त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केलाय. त्याच पार्श्वभूमीवर खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील वडवली हे गाव दत्तक घेतलंय. 19 ऑगस्ट रोजी घेतलेल्या सभेत हे जाहीर करण्यात आलंय. यावेळी राज्यासह देशभरात आदर्श गाव बनवण्याचा निर्धार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. विरोधी बाकावर असलो तरी रायगड मतदारसंघात विकास कामे नेहमीच करत आलोय. कोस्टल रोड, CSR फंड, रायगड किल्ल्याला हेरिटेज दर्जा तसेच पर्यटन विकास अशी कामे नेहमीच प्राधान्याने घेत आलो. त्यासाठी केंद्रीय मंत्री तसेच सचिवांच्या भेटी देखील घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महम्मद भाई मेनन, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुनील तटकरे यांनी माजी खासदार अनंत गीते यांच्यावर देखील निशाणा साधलाय. ते म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत काम करण्याची इच्छाशक्ती लागते, ती नसेल तर शेजारील दिव्यागार गावाची परिस्थिती कशी आहे हे सर्वांना ठाऊक आहे, असा टोला त्यांनी अनंत गीते यांना लगावला. माजी खासदार अनंत गीते यांनी दिव्यागार गाव दत्तक घेतले होते, परंतु विकास कामे करण्यासाठी ते अपयशी ठरले असे तटकरे म्हणाले. रायगड माझ्यासाठी श्रीकांत शेलार, श्रीवर्धन. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.